गुड मॉर्निंग फ्रेंड्स, अपन मागच्या व्हर्च्युअल क्लासला अपन प्रबोधन चळवळीची कारणे अपन बघितलेली होती युरोप खंडामध्ये। तर आज अपन बघणार आहोत प्रबोधन चळवळीचं स्वरूप। तर या प्रबोधन चळवळीच्या स्वरूपामध्ये आपल्याला साहित्यातील प्रबोधन, कला क्षेत्रातील प्रबोधन, वैज्ञानिक क्षेत्रातील प्रबोधन, धार्मिक क्षेत्रातील प्रबोधन यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। तर या प्रबोधन चळवळीचे जे कारण बघत असताना, जसं की एका देशाचा म्हणजे युरोप खंड असेल, अमेरिका खंड असेल, आफ्रिका खंड असेल की आशिया खंड असेल, या चारही खंडातील देवाणघेवाणचे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात होते व्यापारासाठी, आणि तिथूनच या प्रबोधन चळवळीची सुरुवात झाली आणि आधुनिक युगाची पण सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये जे काही जुनं जे नॉलेज होतं, जे जसं उदाहरणात सांगायचं झालं तर एका देशातून जसं आपण कॉन्स्टन्टिनोपलमधील जे काही तत्त्वज्ञान मंडळी होती, कलावंत मंडळी होती, हे कलाकार कलावंत युरोपच्या आश्रयासाठी आलेले होते आणि प्रबोधन चळवळीचं जे केंद्र ठरलेलं आहे तो हा इटली हा देश आहे। कोणता देश? इटली। तर इटलीमधूनच अनेक विचारवंत कवी, चित्रकार, कादंबरीकार, साहित्यकार हे उदयास आलेले आहे। म्हणून इटली आणि इटलीला एक पवित्र रोम साम्राज्याची, जे रोमन साम्राज्याचे जे होतं वैभवशाली शिखरावर गेलेलं होतं, ते साम्राज्याची परंपरा लाभलेली होती आणि इटली हे प्रबोधनाचं केंद्र म्हटलं गेलेलं आहे। साहित्यातील आपण सर्वप्रथम बघणार आहोत साहित्यातील प्रबोधन। तर या साहित्यातील प्रबोधनामध्ये बघत असताना धर्म असेल, देवता असेल, चर्च असेल किंवा धर्मगुरू असेल, हे कर्मकांडामध्ये गुंतलेले होते आणि या धर्म देवता म्हणजे सर्व म्हणजे मानवाचं जे मानव म्हणून माणसाला किंमत न राहता ते कोणाला धर्माला सर्वश्रेष्ठ समजल्या जायचं। धर्मच हे म्हणजे साध्य नसून साधन नसून ते धर्म काय आहे? साध्य आहे। या आधारावर या युरोप खंडामध्ये एक प्रकारचं धर्माचं अवडंबर माजवलं जात होतं, धर्मगुरूला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं जायचं। परंतु काय झालं की जेव्हा फक्त जे नॉलेज असायचं ते नॉलेज फक्त लॅटिन भाषेमध्येच असायचं, परंतु झालं काय की 1456 म्हणजे जोहान गटेनबर्ग या जर्मनीमध्ये जो मुद्रणाचा शोध लागल्यानंतर ते जे नॉलेज आहे ते मुद्रित केलेलं गेलं आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आहे। तर आपण या सर्वप्रथम जो डांटे हा जो कवी आहे, इटलीमधील डांटे हा जो कवी आहे, त्याने डिवाईन कॉमेडी नावाचं हे काय केलेलं आहे, एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये काय झालेलं आहे, यानं समाजाचं जे चित्रण, वास्तविक चित्रण या डिवाईन कॉमेडी या ग्रंथामध्ये रेखाटलेलं आहे आणि तो हा डांटे हा जो कुठला होता, इटलीमधील होता, इटलीतील समाज जीवनाचं चित्रण त्याने आपल्या डिवाईन कॉमेडी या ग्रंथामध्ये त्यानं रेखांकित केलेलं आहे। त्यानंतर जो होता पेट्रॉक, कोण होता पेट्रॉक, हा सुद्धा इटलीमध्ये, याचा कालखंड आहे 1304 ते 1374। या 14व्या शतकामध्ये पेट्रॉक याने आपल्या लिखाणाद्वारे मानवतावादी विचार मांडलेले आहे, म्हणजे मानवाला केंद्रीभूत। प्रबोधनाचं केंद्र काय? मानव। मानवाला केंद्रीभूत मानून यानं जे विचार रेखाटलेले आहे ते पेट्रॉक यांनी इटलीमध्ये एक मानवतावादी विचार सांगितलेले आहे। त्यानंतर जो बोक्यासिओ होता, कोण हा बोक्यासिओ, याला गद्य वाङ्मयाचा जनक समजले जाते, कारण आजपर्यंतचे जे काही साहित्य यायचे ते साहित्य कसे होते? पद्यात्मक होते। कसे? पद्यात्मक होते साहित्य। परंतु या गद्य वाङ्मयाची सुरुवात या बोक्यासिओने केलेली आहे आणि त्यालाच काय म्हणतात, गद्य वाङ्मयाचा जनक म्हणतात, बोक्यासिओ। हा याचा कालखंड 1313 ते 1375 आहे, 1313 ते 1375 आहे। आणि या गद्य वाङ्मयाचा जनक तर आहेच बोक्यासिओ, आणि हा जो त्याने ग्रंथ लिहिलेला आहे डी कॅमेरॉन, या ग्रंथामधून त्यानं धर्मावरती हल्ले चढवलेले आहे। त्यानंतरचा जो महत्त्वाचा आहे मार्टिन ल्युथर किंग,
हा धर्म सुधारणेचा आधुनिक प्रबोधनाचा हा शिल्पकार समजला जातो मार्टिन लुथर किंग याने. याचा कालखंड आहे 1483 ते 1546 जर्मनीमध्ये याचा जन्म झालेला आहे. आणि यानं आपल्या प्रोटेस्टंट म्हणजे जो रोमन कॅथॉलिक हा जो धर्म होता या रोमन कॅथॉलिक या चर्चवरती त्याने मोठ्या प्रमाणात हमले केले आणि त्याच्या विरोधात प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली, सुधारणावादी पंथाची स्थापना केली. आणि या सुधारणावादी पंथाची स्थापनाच केली नाही तर आपले अनेक अनुयायी तयार केले. आणि जो रोमन कॅथॉलिक पंथामध्ये जे जे दोष शिरलेले होते त्यामध्ये सुधारणावादी चळवळसुद्धा राबवलेली आहे. आणि हा जो ख्रिश्चन धर्म आहे त्याच्यामध्ये जो दोन पंथ आता आपल्याला दिसते, एक कोणता, रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी आजही युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना जे बायबलचं जर्मनी भाषेमध्ये भाषांतर केलं कोणी, मार्टिन लुथरनी बायबलचं कोणत्या भाषेमध्ये, फक्त बायबल हे फक्त लॅटिन भाषेमध्येच त्याचं भाषांतर केलं होतं आणि लॅटिन भाषा वरच्या वर्गापुरती मर्यादित असायची. परंतु मार्टिन लुथर किंगने सर्वसामान्य जनतेची जे भाषा असायची जर्मनी त्या भाषेमध्ये या मार्टिन लुथर किंगने बायबलचं भाषांतर केलं आणि ते जनसामान्यापर्यंत जे बायबलचा जो अर्थ आहे तो पटवून सांगितलेला आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आहे ब्रिटनमध्ये जे मिल्टन नावाचा जो कवी होऊन गेलेला आहे त्याचं जे कार्य आहे पॅराडाईज लास्ट, हे जे काव्य मिल्टनचं अतिशय महाकाव्य आहे. कोणतं काव्य? महाकाव्य आहे, अतिशय प्रसिद्ध महाकाव्य आहे. त्यानंतर जो मॅकियावेली हा, याला युरोपचा कौटिल्य म्हणतात. राजकारणावरती यानं लेखन केलं, राजकीय ग्रंथ त्याचा होता द प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामधून त्याने एक प्रकारची आदर्श राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे, राजकीय अधिकार कसे असले पाहिजे, या ग्रंथामध्ये या मॅकियावेलीनं द प्रिन्स या ग्रंथामधून एक प्रकारची म्हणजे प्रबोधन घडवून आणलेलं आहे. त्यानंतर जो वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा फ्रान्सिस बेकन याचं जे लिखाण आहे ते चौफेर लिखाण आहे. सर्वच वैज्ञानिक असेल, शास्त्रशुद्ध असेल, साहित्यामध्ये असेल, अर्थविषयक असेल, संपूर्णपणे चौफेर लिखाण या फ्रान्सिस बेकन याने केलेलं आहे. त्यानंतर शेक्सपियर तुम्हाला अतिशय नाव जवळचं आहे. शेक्सपियरचं जे हॅमलेट जे नाटक आहे किंवा मॅकबेथ आहे किंवा ज्युलियस सीजर आहे, अशा प्रकारचे प्रसिद्ध म्हणजे हा लेखक, कवी, कादंबरीकार, साहित्यकार 1564 ते 1616 या दरम्यान इंग्लंडमध्ये होऊन गेलेला आहे. आणि याने जे साहित्य विकसित केलेलं आहे त्या साहित्यामधून जे प्रबोधन झालेलं आहे तेच आधुनिक युगाची सुरुवात. आपल्या साहित्यातील प्रबोधनामध्ये हे जे प्रमुख जे विद्वान मंडळी आहे त्यांच्या साहित्यातून एक प्रबोधनाची चळवळ सुरू झालेली आहे. त्यानंतरचं आपलं जे आहे कलाक्षेत्रातील प्रबोधन. आता कलाक्षेत्रातील प्रबोधन बघत असताना कोणत्या कलाक्षेत्रातील प्रबोधन बघत असताना तर मानवी कलेचा आविष्कार जो म्हणतो मानवी कलेचा आविष्कार आपल्याला राफेल आणि मायकेल अँजेलो या इटलीमधील या कलावंतांनी काय केलेलं आहे, हे कोण होते, चित्रकार होते, स्थापत्य विशारद होते, यांनी या इटलीमध्ये नवीन नवीन चित्रकला म्हणजे जसं निसर्गाचं चित्र नसेल, मानवी प्राण्यांचं चित्र असेल, माणसाचं जिवंत चित्र नसेल, ते करून एक नवीन आनंद निर्मिती यांनी केलेली आहे. आणि या मायकेल अँजेलो याने डेव्हिडचा पुतळा तयार केलेला आहे. कोणता पुतळा? डेव्हिडचा पुतळा तयार केलेला आहे. त्यानंतर गियोटा याने निसर्ग व मानवी चित्राचं उत्कृष्टपणे रेखांकन केलेलं आहे. आता त्यानंतरचा जो महत्त्वाचा आहे लिओनार्डो द विन्सी, मोनालिसाचं चित्र जगप्रसिद्ध चित्र आहे. तर हा लिओनार्डो द विन्सी हा इटली या देशामधील काय होता, तो सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होता, कवी होता, शास्त्रज्ञ होता, संगीतकार होता, अस्थि
अभियंता होता, म्हणजे एकंदरीत अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी होता। आणि याचं जे प्रसिद्ध दी लास्ट सफर म्हणजे येशूचं अखेरचं भोजन आणि मोनालिसा हे दोन चित्र जगप्रसिद्ध चित्र प्रसिद्ध आहे। याचं जो एक महत्त्वाचं कार्य म्हणजे मानवी शरीराच्या सूक्ष्म अभ्यास करून त्याच्यामधूनच तो चित्र तयार करत असे। एकंदरीतरित्या आपल्याला मोनालिसाचं जे हास्यचित्र आहे त्याच्यामधून लिओनार्डो द विन्सी याची विद्वत्ता आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे या युरोप खंडामध्ये जे पारंपरिक जे संगीत असायचं त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे। आता जसे नाट्यगीत आहे, समूह गीत आहे, प्रेमगीत आहे, व्हायोलिन आहे, हे या संगीताचा वापर या पुनरुज्जीवनामध्ये घडून आलेला आहे। त्याचप्रकारे आपल्याला विद्यापीठ, अनेक विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। या विद्यापीठातून अनेक प्रकारचं संशोधनसुद्धा सुरू झालेलं आहे। या विद्यापीठामध्ये ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज विद्यापीठाची स्थापना असेल, जर्मन असेल, बर्टनबर्ग असेल, पिसा असेल, इत्यादी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। आणि या विद्यापीठातून अनेक प्रकारची संशोधने वाढीस लागलेली आहे। तर व्हेनिस असेल, जिनेवा असेल, फ्लोरेन्स असेल किंवा मिलान असेल, पिसा असेल, येथे नवनवीन म्हणजे संशोधनाची केंद्र स्थापन करून एक प्रकारे युरोप खंडामध्ये प्रबोधनाच्या नांदीची सुरुवात झालेली आहे। आपल्याला या कलाक्षेत्रातील प्रबोधनामध्ये आपल्याला असं म्हणता येईल। त्यानंतर आहे वैज्ञानिक क्षेत्रातील प्रबोधन। आता बघा, हरून अल रसीद याने संस्कृत आणि ग्रीक भाषेचं जे भाषेमध्ये जे जे ग्रंथ असायचे त्या ग्रंथाचं अरबीमध्ये काय केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे। अरबांनी जे 1 ते 9 अंकगणना होती ती कुठे नेलेली आहे, युरोप खंडामध्ये नेलेली आहे। आणि हे जे युरोपियन व्यापारी जे देवाणघेवाण करत होते, या भारत असेल, चीन असेल, ग्रीक असेल, अरबी असेल, आता बघा, भारत, चीन, अरबीमध्ये असलेलं वैज्ञानिक ज्ञान हे कोण्या भाषेत रूपांतरित केलं, लॅटिन भाषेत। भारत, चीन, अरबीमध्ये असलेलं जे वैज्ञानिक ज्ञान आहे ते लॅटिन भाषेमध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे। आणि रॉजर बेकर अतिशय महत्त्वपूर्ण वैज्ञानिक आहे, 1214 ते 1292 या दरम्यान होऊन गेलेला आहे रॉजर बेकन। यालाच आधुनिक युगाचा अग्रदूत, याला आधुनिक युगाचा अग्रदूत व प्रबोधनाचा शुक्रतारा म्हटला जातो। अतिशय महत्त्वपूर्ण आहे शुक्रतारा, प्रबोधन युगाचा शुक्रतारा रॉजर बेकनला म्हटला जातो किंवा आधुनिक युगाचा, कारण त्याने जे भौतिक विज्ञान असेल, शरीरविज्ञान असेल, जैवविज्ञान असेल, या अनेक विज्ञानाच्या शाखामध्ये एक शास्त्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून त्याने जे लिखाण केलेलं आहे किंवा शोध लावलेले आहे, त्यामुळे रॉजर बेकरला आधुनिक युगाचा अग्रदूत किंवा प्रबोधनाचा शुक्रतारा म्हटल्या जाते। त्याने प्रयोगशीलतेवरती भर दिलेला आहे आणि त्यानं एकंदरीत एक प्रकारचं बंडखोर वैज्ञानिक तत्त्वज्ञान त्याने लिहिलेलं आहे रॉजर बेकन याने। त्यानंतर जसं कोपर्निकस या काळापर्यंत पृथ्वी ही सर्व याच्या मध्यभागी आहे आणि पृथ्वीभोवती इतर ग्रह फिरतात असा समज होता, परंतु तो समज कोपर्निकसने खोटा ठरवला आणि सूर्य हा सर्व ग्रहाच्या मध्यभागी आहे आणि सूर्याभोवती सर्व ग्रह फिरत असतात असा शोध लावला। आणि तेव्हापासूनच त्यावेळेस त्याच्या शोधाला कुणीही तयार झालं नाही, त्याला शिक्षा देण्यात आली, परंतु त्याच्यानंतर कोपर्निकसचं महत्त्व आपल्याला कडलेलं आहे। तो पोलंडचा होता, त्याचा जन्म 1473 ते 1543 या दरम्यान झालेला होता। त्यानंतर केपलर याने पृथ्वी ही लंबवर्तुळाकार गोलामध्ये फिरते हा शोध लावला। त्यानंतर पृथ्वी ही लंबवर्तुळाकार फिरतात त्याचा शोध लावला। गॅलिलिओ याने दुर्बिणीचा शोध लावला। गिल्बर्ट
याने हवामान यंत्र शोधून काढलं, विल्यम हार्वे याने रक्ताभिसरणाचा सिद्धांत मांडला, न्यूटन याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, न्यूटननेच गतीचे नियम सांगितलेले आहे. अशा प्रकारे जिकडे तिकडे वैज्ञानिक शोध संशोधनाची मोठ्या प्रमाणात युरोपखंडामध्ये चलती झाली, किंवा म्हणजे एक प्रकारचा मोठा उहापोह तयार करण्यात आला, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आलं, त्याचीच परिणती औद्योगिक क्रांतीमध्ये झालेली आहे. आता आपण बघूया धार्मिक क्षेत्रातील प्रबोधन. धार्मिक क्षेत्रामध्ये जे अवडंबर माजलेलं होतं, जसं की ज्या धर्माला केंद्रीभूत मानून सर्व जीवन जगत होतं, की जसं स्वर्ग आहे, नरक आहे, पाप पुण्य आहे, या कल्पना ज्या समाजामध्ये पसरलेल्या होत्या, हा ज्या कल्पनेमुळे मग काय व्हायचं की याच्या विरोधात कोणी समजा बोललं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा किंवा एक प्रकारची दहशत पसरवायची. म्हणजे बहुसंख्य जनतेवर या धर्मगुरूंचा म्हणजे वर्चस्व असण्यासाठी या धर्माला धर्म हे साध्य नसून साधन नसून साध्य आहे अशा प्रकारची भूमिका या धर्मामध्ये होती. परंतु या प्रबोधनाच्या काळामध्ये जसं कॅसियो आहे, इरॅस्मस आहे, थॉमस मूर आहे, जॉन विक्लिफ आहे, मार्टिन लुथर आहे, यासारख्या धर्मसुधारक मंडळींनी म्हणजे मोठ्या प्रमाणात हल्ले चढवलेले आहेत, आणि त्या हल्ल्याचा परिणाम म्हणजे यांना मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागलेलं आहे, मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये जो हा जो गैरसमज होता की धर्म हे साधन नसून साध्य आहे, हा मोठ्या प्रमाणात समज होता, तर हा समज लोकांमधून दूर काढण्यासाठी बोकॅसियो आणि इरॅस्मस यांना कार्य केलेलं आहे. तर यांनी जे भ्रष्टाचार किंवा बंधुबाबा असेल किंवा ढोंगीपणावर असेल, तर इरॅस्मस याने मूर्ख स्तुती द प्राईज प्रेज ऑफ फुली हा जो मूर्ख स्मृती नावाचा ग्रंथ लिहिला, मूर्ख स्तुती या ग्रंथामधून त्याने ढोंगीपणावर भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणात हल्ला चढवलेला आहे. त्यानंतर जे थॉमस मूर याने धर्मावर तर हल्ला चढवलेलाच आहे, परंतु आदर्श राज्य एक आदर्शवादी राज्याची कल्पना मांडलेली आहे, आणि ही जी कल्पना आहे ते ती राजाला त्यांना पटली नाही म्हणून त्यांना 25 वर्षाचा कारावास झालेला आहे. कोणाला? थॉमस मूर याला 25 वर्षाचा कारावास झालेला आहे. त्यानंतर जे जॉन विक्लिफ हा जो इंग्लंडमध्ये जे धर्मविरोधात जी त्याने चळवळ राबवलेली आहे, कोणी? जॉन विक्लिफ याने धर्माच्या विरोधात जी चळवळ राबवलेली आहे तिला लॉलर्ड चळवळ असे म्हणतात. कुठे? इंग्लंडमध्ये. लॉलर्ड चळवळ म्हणतात. कुठे राबवलेली आहे? इंग्लंडमध्ये. कोणी? जॉन विक्लिफ याने इंग्लंडमध्ये धर्माच्या विरोधात जी चळवळ राबवलेली आहे तिला लॉलर्ड चळवळ असे म्हणतात. त्याचप्रमाणे स्पेनमध्ये लायोला याने जी एक संस्था स्थापन केली, त्या संस्थेचं नाव आहे सोसायटी ऑफ जीजस संस्था. सोसायटी ऑफ जीजस ही जी संस्था स्थापन केली आहे, त्या सोसायटीच्या माध्यमातून काय केलेलं आहे त्यानं जे धर्मावरती हल्ले चढवलेले आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या ज्या अनुयायी झालेले आहे, लायोचे जे अनुयायी आहेत त्यांना जे स्वीट पंथीय म्हणतात, म्हणजे जेजुईट पंथाची स्थापना लायोला यांनी केलेली आहे, त्याच्या अनुयायांना जेसुईट पंथ असे म्हणतात. त्यानंतरचं जे मार्टिन लुथर याला अग्रदूत म्हणतात, धर्म सुधारणेचा अग्रदूत मार्टिन लुथर किंग याला म्हणतात. हा जर्मनीतील आहे, आणि या जर्मन देशामध्ये ज्या जर्मन बायबलचं जर्मनीमध्ये भाषांतर केलेलं होतं, सर्वसामान्य जनतेला बायबलचं महत्त्व पटावं म्हणून, आणि हा जे मार्टिन लुथर किंगनं जे प्रतिक्रांतीवादी जे चळवळ राबवलेली आहे आणि त्याचे
जे अनुयायी किंवा पंत तयार झालेला आहे तो प्रोटेस्टंट पंत आहे। आणि या प्रोटेस्टंट पंतामध्ये जे सुधारणावादी म्हणजे जे रोमन कॅथोलिक पंतामध्ये जे दोष होते ते दूर करून त्याने नवीन पंताची स्थापना केली त्यालाच प्रोटेस्टंट पंत म्हणतात। आणि या प्रोटेस्टंट पंत म्हणजे सुधारणावादी पंत आपण म्हणू आणि रोमन कॅथोलिक म्हणजे जो जुना पंत म्हणू। आणि एवढंच केलं नाही प्रोटेस्टंट पंताची तर स्थापना केली परंतु जे रोमन कॅथोलिकमध्ये जे दोष होते ते दोषसुद्धा दूर करण्याचं कार्य या मार्टिन लुथर किंग याने केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि एकंदरीतच साहित्यातील प्रबोधन असो कलाक्षेत्रातील प्रबोधन असो की वैज्ञानिक क्षेत्रातील प्रबोधन असो की धार्मिक क्षेत्रातील प्रबोधन असो या सर्वांचा केंद्रबिंदू कोण आहे मानव आहे। आणि मानवाला केंद्रभूत मानूनच काय झालेलं आहे प्रबोधन झालेलं आहे। आणि या प्रबोधन चळवळीचं स्वरूप बघत असताना हे चार क्षेत्रामध्ये जे जे प्रबोधन झालेलं आहे ते प्रबोधनामुळेच एका आधुनिक युगाची सुरुवात झालेली आहे। आपण पुढच्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आपण प्रबोधन चळवळीचे मूल्यमापन करू। तर ठीक, धन्यवाद।